सेक्शन 4, जॉनर ड्रामा 4.2, टू सर विथ लव, पेज नंबर 178, राइटर्स इन्फॉर्मेशन इज गिवन इन द ऑन दैट पेज, सो लुक केयरफुली एंड लिसन केयरफुली. His turns Edward Ricardo Braithwaite, 1912 to 2016, known as E.R. Braithwaite, was a Guyanese-born British-American novelist, writer, teacher, and diplomat. Best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. हे जे राइटर आहेत ते E.R. Braithwaite या नावाने ओळखले जातात. गायना देशात त्यांचा जन्म झालेला आहे आणि ब्रिटिश अमेरिकन ते नॉवेलिस्ट आहेत, रायटर आहेत, टीचर आणि डिप्लोमॅट आहेत. आणि बेस्ट नोन अतिशय चांगल्या काम याच्यासाठी ते ओळखले जातात. कशासाठी? फॉर स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स. त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत, कथा ज्या आहेत, ह्या कशावर आधारित आहेत? तर सोशल कंडिशन्स, सामाजिक परिस्थितीवर आधारित आहेत. अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. आणि कृष्णवर्णीय जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध असणारं जे वंशभेद जे आहे त्यांच्या संदर्भातल्या ह्या कथा आहेत. ही वॉज अ ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स टू सर विथ लव. 1959 त्यांनी जी आत्मचरित्रपर नॉवेल लिहिलेले, कादंबरी लिहिलेली, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल टू सर विथ लव, तर त्याची त्या ऑथरने अतिशय फेमस ती कादंबरी झालेली आहे. ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होम कमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. आफ्रिकाची टूर जी आहे त्याच्यावर आधारित त्यांनी अ काइंड ऑफ होम कमिंग हे लिहिलेलं आहे. अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन. लंडनमध्ये घडलेली घटना त्या ठिकाणी सेटिंग जे आहे ते घेऊन अ चॉईस ऑफ स्ट्रॉज हे नॉवेल त्यांनी लिहिलेलं आहे. अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमोर ऑफ अँट्रिजिस अबाउट रेसिझम. वंशभेद जो आहे, वंशवाद जो आहे, तर साधारण या आधारावर असणारी रिलक्टंट नेबर्स जे आहेत ही एक त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. ब्रेथवेट्स न्युमरस रायटिंग्स प्रायमरीली डील विथ द डिफिकल्टीज ऑफ बीइंग अँड एज्युकेटेड ब्लॅक मॅन, अ ब्लॅक सोशल वर्कर और ब्लॅक टीचर, सिम्पली अ ह्युमन बीइंग हू फाउंड हिमसेल्फ इन अ स्टेट ऑफ इनह्युमन सर्कमस्टन्सेस. त्यांचा बऱ्याचशा कथा ज्या आहेत त्यांचा जो त्या ज्या घडलेल्या आहेत किंवा त्यांचा जो विषय आहे, विषयच मुळात कशा विषय आहे, तर कृष्णवर्णीय कृष्णपंथीय लोक जे आहेत तर त्यांना येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या संदर्भात आहेत. मग त्याच्यामध्ये सुशिक्षित कृष्णवर्णीय लोक असतील किंवा ब्लॅक सोशल वर्कर असतील, समाज कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, पण ते कृष्णवर्णीय आहेत, किंवा शिक्षक आहेत कृष्णवर्णीय शिक्षक. तर साधारण समाजामध्ये मानवजातीमध्ये राहत असताना, या ठिकाणी समाजामध्ये राहत असताना एक अमानवी जो असर्कमफरन्स जो आहे, वातावरण जे आहे, त्या वातावरणामध्ये जणू काही ते राहत आहेत असा त्यांचा विषय त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतो. टू सर विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आत्ता जे आपण लर्न करणार आहोत, जे आपण शिकणार आहोत टू सर विथ लव, तर ही ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे. ई आर ब्रेथवेट हे जे आता ऑथर आपण ज्यांची इन्फॉर्मेशन घेत आहोत त्यांचं आत्मचरित्रपर हे नॉवेल आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर. नॅरेटर जे आहेत ब्रेथवेट जे आहेत ते इंजिनियर आहेत. बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. परंतु त्या ठिकाणी त्यांना अनेक समस्या, मग अशी सांगितल्या पद्धतीनं ब्लॅक टीचर जसं ब्लॅक इंजिनियर म्हणून त्यांना जर जॉब मिळाला असेल, त्यांनी काय केलं आहे ते शेवटी या ठिकाणी एक शिक्षक म्हणून लंडनच्या ईस्ट एंड स्कूलमध्ये त्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी घेतलेली आहे. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स. आणि शाळा जी आहे ती समस्याग्रस्त विद्यार्थ्यांनी भरलेली आहे. हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. दुसऱ्या शाळेमधून त्यांच्या वागणूक चांगली नसल्याकारणाने त्यांना शाळेतून बाहेर काढलेलं आहे. अशा मुलांनी भरलेली ही शाळा आहे. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलीड बाय द स्टुडंट्स. अगदी सुरुवातीलाच नॅरेटर जे आहेत, ब्रेथवेट जे आहेत,
यांना त्यांची खिल्ली उडवली जात होती. ते हसताना त्यांच्यावर हसलं जायचं किंवा बुलेट त्यांना धमकावलं जायचं कोणाकडून, बाय द स्टुडंट्स, अगदी विद्यार्थ्यांकडून, असे समस्याग्रस्त स्टुडंट्स त्या ठिकाणी होते. बट लॅटर इज काम डिमनॉर अँड डिझायर टू सी देम सक्सेड ग्रॅज्युअली अर्न हिम हिज रिस्पेक्ट. पण नंतर मात्र त्यांचं शांत वर्तणूक किंवा त्यांची वागणूक ती बघितल्यानंतर, त्यांची इच्छा बघितली कशासाठी, टू सी देम, कोणाला, त्या स्टुडंट्सना सक्सीड, जेव्हा त्यांना त्यांच्या लक्षात आलं की या शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी यश मिळवून देण्याची इच्छा आहे किंवा त्यांचं का त्यांची वर्तणूक वागणूक बघितल्यानंतर, ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट, त्यांच्यामध्ये त्याला शिक्षकाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. आता त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स आहेत, मेजर कॅरेक्टर्स आणि मायनर कॅरेक्टर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. मेजर कॅरेक्टर्स कथेमधील महत्त्वाचे जे पात्र आहेत ते रिकी ब्रेथवेट मीन्स नॅरेटर आपले ई आर ब्रेथवेट, त्यानंतर गिरियन ब्लँचार्ड आहेत, मिसेस डेल इव्हान्स आहेत, डेन हाम आहेत, पामेला डेअर आहेत, मिस्टर फ्लोरियन ते आहेत. हे मेजर कॅरेक्टर्स आहेत. मायनर कॅरेक्टर्स बघा, बॉब बेलमॉन्ट आहे, जॅक्विलिन बेंडर आहेत, क्लिंटी सेलेमा ड्र्यू हॅकमॅन, मुइरा जोसेफ पालमेर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॉरेन्स सिल्स, जेस बेलमॉन्ट, बकली जोसी डॉज, पॅट्रिक फॉर्डमॅन, टिच जॅक्सन, मोनिका पेज, बार्बेरा पेग, पॉटर सॅपियनो, थिओस वॅटसन. तर असे काही मायनर कॅरेक्टर्स आहेत. जसं आपण आता पुढे पुढे जाऊ त्या पद्धतीने हे कॅरेक्टर्स नक्की कोण आहेत, काय आहेत, ते आपल्या लक्षात येतील. आता पेज नंबर 179 समरी ऑफ द नॉव्हेल, हा जो टू सर विथ लव्ह हे जे ई आर ब्रेथवेट त्यांचं नॉव्हेल आहे, कादंबरी आहे, त्या कादंबरीची कथा या ठिकाणी दिली, म्हणजे काय नक्की घडलेलं आहे हे या ठिकाणी आहे. टू सर विथ लव्ह इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर ई आर ब्रेथवेट. ही जी आहे कादंबरी ही कोणाच्या जीवनावर आधारित आहे, तर ते नॅरेटर आहेत आपले ई आर ब्रेथवेट, त्यांच्या आयुष्यावर जीवनावर घडलेली घटना त्या ठिकाणी, म्हणजे आत्मचरित्रपर्यंत हे कथा कादंबरी आहे. द मेन कॅरेक्टर ई आर ब्रेथवेट वर्क्स अँड ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. जे मेन कॅरेक्टर आहे ई आर ब्रेथवेट, ते एक इंजिनियर आहेत आणि ते तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये काम करतात. ही सर्व्ड हिज इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर, त्यांनी रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये देखील काम केलेलं आहे. आफ्टर द वॉर बिईंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाईंड एम्प्लॉयमेंट. ते वॉर झाल्यानंतर, सेकंड वर्ल्ड वॉर झाल्यानंतर, एक कृष्णपंथीय लोक व्यक्ती, कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणून त्यांना कुठेही नोकरी जी आहे ती मिळत नाही. ॲट अ लास्ट रिझॉर्ट ही अप्लाईड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आणि शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून ॲप्लिकेशन केलेलं आहे. सरप्राइझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीन स्लॅड स्कूल इन द लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. अगदी आश्चर्यकारक गोष्ट अशी की ही इज ॲक्सेप्टेड, त्याला शिक्षक म्हणून त्या ग्रीन स्लॅड स्कूलमध्ये, म्हणजे लंडनमधील ईस्ट एंडच्या भागामधील ग्रीन स्लॅड स्कूल आहे, शाळा आहे, तिथे त्यांना शिक्षक म्हणून रुजू करून घेतलेलं आहे. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि मोठे वर्ग जे आहेत शाळेतील, मोठ्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांना घेतलेलं आहे. व्हाईल रिडिंग द नॉव्हेल वी हॅव टू अंडरस्टँड दॅट द टाईम पिरियड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जेव्हा नॉव्हेल वाचणार आहोत तेव्हा आपल्या लक्षात येईल की तो जो काळ आहे तो त्याची सेटिंग काय आहे, कुठल्या कालावधी होता हे माहीत असणं गरजेचं आहे की कुठल्या कालावधीमध्ये ती गोष्ट जी आहे ती घडलेली आहे, घटना घडलेली आहे. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो ही कन्सिडर्स हिमसेल्फ ब्रिटिश अँड हॅज सर्व इन द रॉयल एअरफोर्स म्हणजे RAF द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. ब्रेथवेट यांच्या लक्षात आलं की
जरी ते त्यांना स्वतःला ब्रिटिश समजत असतील, त्यांनी जरी रॉयल एअर फोर्स मध्ये काम केलेलं असेल, तरी देखील इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम. इंग्लिश जे आहेत, गौरवर्णीय लोक जे आहेत, ते मात्र त्यांना त्यांच्यापैकी मानत नव्हते, ब्रिटिश मानत नव्हते. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कोलोनियालिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. आणि मग हे जे आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ब्रेथवेट यांना इंग्लिश म्हणजे ब्रिटिश लोक जे आहेत, गौरवर्णीय लोक जे आहेत, त्यांच्याविषयी बिटर कडवटपणा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि वसाहतवाद जो आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कडवटपणा निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे जे व्हाईट स्टुडंट्स आहेत, गौरवर्णीय जे विद्यार्थी आहेत, त्यांच्याविषयी देखील मनामध्ये राग जो आहे तो निर्माण झालेला आहे. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट ॲट आउट रफली अँड इट्स एम्बरास्ट टाईम अँड अगेन. ब्रेथवेट यांची जी सुरुवातीची शिकवण्याची पद्धत जी होती ती कशी होती, लाजीर आणि थोडीशी होती आणि रफ होती, ओबडधोब होती, आणि ती सतत त्याच पद्धतीने ते शिकवत होते. ही कन्सिडर्स ही स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना काय मानायचे, काय समजायचे, तर डिसरिस्पेक्टफुल, की दुसऱ्यांना ते आदर देत नाही आहेत, आदराचे नाही आहेत, इल मॅनर्ड अँड मिस्चुअस, लबाड आणि यांना काही मॅनर्स नाही आहेत, रीतिरिवाज येत नाही आहेत. व्हाईल हिज स्टुडंट्स अँड त्याच पद्धतीनं त्यांचे विद्यार्थी कन्सिडर हिम टू बी अँड ॲरोगंट आउटसाइडर. त्यांच्या विद्यार्थ्यांना काय वाटायचे, हे जे शिक्षक आहेत म्हणजे ब्रेथवेट जे आहेत हे एक गर्विष्ट परदेशी आहेत, परदेशी म्हटलेलं आहेत, ब्रिटिश समजत नाहीत, अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. आणि ज्या वातावरणामध्ये ते वाढलेले आहेत त्या वातावरणाचं, त्या पर्यावरणाचं, त्याविषयी ते अनफॅमिलियर आहेत, त्यांना त्याच्याविषयी माहिती नाही. द स्टुडंट्स हॅरॅश हिम फ्रॉम वन डे वन. अगदी पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर्स, लेक्चर चालू असताना मोठे मोठे बेंच वाजवणं, युझिंग फाऊल लँग्वेज, चुकीची भाषा वापरणं अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंड, अँड त्यांना धमकावणं, अशा फार मोठ्या घटना घडायला लागलेल्या होत्या. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पे अ मोमेंट टू हरॅश ब्रेथवेट. अगदी विद्यार्थी जे आहेत त्यांनी देखील काही कमी नव्हत्या. इन अ रिएक्शन टू दॅट ब्रेथवेट वर्बली स्कॉर्स द गर्ल्स फॉर ऍक्टिंग इन अन अनलेडीलाईक मॅनर अँड बिंग अनरुली इन द क्लास. आणि मग त्या मुली देखील तशा जर वागत होत्या, विद्यार्थ्यांनी तशा वागत होत्या, आणि मग त्याच्या विरुद्ध म्हणून काय केलं आहे ब्रेथवेट यांनी देखील वर्बली स्कॉल्स, मग त्यांच्या तोंडातून जे येईल शब्द ते अगदी त्यांना ओरडत होते. कशा संदर्भात, तर स्त्रीप्रमाणे राहा, मुलींप्रमाणे राहा, मुलींप्रमाणे व्यवस्थित वागा. त्या जे नियम घालून दिले त्या नियमांप्रमाणे त्या वागत नव्हत्या. त्या अगदी मुलं ज्या पद्धतीने धमकावायची किंवा त्रास द्यायची त्या पद्धतीने त्रास द्यायचे, आणि मग त्यांच्या या वागणुकीला ब्रेथवेट हे काय करायचे, उत्तर द्यायचे, अगदी खूप ओरडायचे. व्हेन ही अंडरस्टँड्स दॅट हिज आउटबर्स्ट हॅज नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट अँड कोऑपरेशन फ्रॉम द स्टुडंट्स, ही चेंजेस हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स अँड ही डिसाइड्स टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हे ते विद्यार्थी तसं वागतात म्हणून आपण देखील त्या पद्धतीने त्यांच्यावर रागवतो आहोत, आणि त्यातून काही आपल्याला त्यांच्याकडून आदर काही निर्माण होत नाही किंवा आदर मिळत नाही आहे, आणि मग त्यांनी काय केलं आहे की जर आपल्याला मुलांकडून आदर मिळवायचा असेल, त्यांच्याकडून जर आपल्याला सहकार्य मिळवायचं असेल, तर आपल्याला आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे. आणि मग त्यांनी त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांची विद्यार्थ्यांना हँडल करण्याची पद्धत आणि त्यांच्यासोबत मैत्री करण्याची पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे. चांगल्या पद्धतीनं ते मुलांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्यांनी ठरवलं की आपण त्यांना काय करू, ॲज अ अडल्ट अँड रिस्पेक्टेबल पर्सन म्हणून त्यांना हाक मारायचं. आपल्या अशा मोठ्या आहेत, छान आहेत आणि आदरणीय व्यक्ती म्हणून त्यांना आपण हाक मारूयात. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर्ड टू ॲज मिस अँड दॅट ही स्टुडंट कॉल हिम सर. आणि मग त्यांनी विद्यार्थिनी जर असेल तर तिला मिस या नावाने ते हाक मारायला लागलेले, आणि मुलगा जर असेल तर त्याला सर या शब्दाने ते हाक मारायला लागले. ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाइंड दिस लेवल ऑफ डिफरन्स रेडिक्युलस अँड अननेसेसरी. सुरुवातीला विद्यार्थ्यांना ते हसू यावं लागलं की मुलींना ते मिस म्हणून हाक मारतायत नाव न घेता, किंवा मुलांना देखील नाव न घेता ते सर या नावाने हाक मारतायत, रिस्पेक्ट द्यायला लागलेत, तर त्यानंतर रेडिक्युलस वाटलेलं आहे आणि अयोग्य वाटलेलं आहे, अननेसेसरी.
याची काही गरज नाही, किंवा ते हास्यास्पद वाटलेलं आहे, मुलं हसायला लागलेली होती. हाउएव्हर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स, नंतर काही आठवड्यांमध्ये त्यांच्या लक्षात आलं की कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड्स टुवर्ड्स वन अनदर. काही आठवड्यांमध्येच योग्य आणि एकमेकांना जे चांगलं आरोग्यासाठी उपयुक्त आरोग्य चांगलं राहील अशा पद्धतीची वागणूक किंवा त्यांचा जे ॲटिट्यूड आहे तो एकमेकांविषयी बदललेला आहे. एकमेकांकडे बघण्याची दृष्टी जी आहे ही बदललेली आहे कोणाकडून, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये. दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी अमिकेबल वे. आता इथून सुरुवात झालेली होती की ब्रेथवेट हे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं हँडल करत आहेत. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्शन्स टू म्युझियम्स अँड थिएटर्स. आता क्लास कल्चरल एक्सपोजर जे आहे, वर्गातील जे सांस्कृतिक घटक जो आहे तो वाढायला पाहिजे, समाजाविषयी माहिती व्हायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी काय केले आहेत, अनेक फील्ड ट्रिप्स ज्या आहेत, सहली ज्या आहेत, एक्सकर्शन्स ज्या आहेत, शैक्षणिक सहली ज्या आहेत, त्या म्युझियम थिएटर्समध्ये ते घेऊन जायला लागलेत. टू एव्हरी वन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. मुलांसाठी तर हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता की कोणाला वाटलं नव्हतं की शिक्षक एवढे बदलतील आणि आपल्याला या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन बँचर्ड, एक गौरवर्णीय शिक्षिका देखील त्यामध्ये आहे, तिथे त्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे, गिलियन ब्लँचर्ड. मला वाटतं आत्ता समरीमध्ये आल्यानंतर इथे आपल्या लक्षात आलं की ब्रेथवेट यांच्यानंतरची हे दुसरा कॅरेक्टर जे आहे आपल्यासाठी मेन मेजर कॅरेक्टर गिलियन ब्लँचर्ड, तर ह्या लेडी टीचर आहेत. अकंपनीज द क्लास ऑन दीज एक्सकर्शन्स, आणि त्यांनी देखील ह्या ज्या शैक्षणिक सहली घेऊन गेलेल्या आहेत ब्रेथवेट, तर या विद्यार्थ्यांसोबत त्या गिरियन ब्लँचर्ड ज्या आहेत त्या देखील जात होत्या. दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ अ फ्रेंडशिप बिटवीन ब्लँचर्ड अँड ब्रेथवेट. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी अ टाइम्स. आणि हे लक्षात आलेलं आहे की इथूनच सुरुवात, म्हणजे एका कृष्णवर्णीय लोक व्यक्तीची एका गौरवर्णीय व्यक्तीसोबतची मैत्री जी आहे ही सुरुवात झालेली होती. आणि अशा अनेक ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये झालेल्या पाहायला मिळतील. ऑल्दो ही स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम, नेहमी बऱ्यापैकी जरी विद्यार्थी त्यांना निराश आणि दुखावत होते, ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम अँड फॉरगिव्ह देम. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ इट विथ देअर मॅच्युरिटी एम्पॅथी अँड नॉलेज. त्यांनी काय केलं तर त्यांनी जरी विद्यार्थ्यांनी आपल्याला दुखावलं, निराश केलं, तरी त्यांना दुखवायचं नाही. आणि सारखं विद्यार्थी जे आहेत हे त्यांचं परिपक्वता किंवा त्यांची एम्पॅथी जी आहे, सहानुभूती जी आहे, ज्ञान जे आहे, याच्यातून विद्यार्थ्यांना शिक्षकाला देखील आश्चर्यचकित करून सोडलं होतं की एवढं ज्ञान त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. अनदर फेसेट ऑफ द स्टोरी इज ग्रेटली अफेक्ट इट्स नॅरेटिव्ह लाईज इज द हेवी हिस्ट्री ऑफ कोलोनियलिझम, इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस, मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा डॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेड अँड रॅथ फॉर ब्रिटिश. आणखीन एक पैलू या कथेचा आहे तो म्हणजे कुठला, तर वसाहतवाद जो आहे किंवा त्याचे दुष्परिणाम जे आहेत, मग त्याचा मानसिक आणि शारीरिक जो आघात त्यांच्यावर झालेला आहे, त्याच्यातून त्यांच्यामध्ये काय झालेलं होतं, तर द्वेष निर्माण झाला होता ब्रिटिशांविषयी, राग निर्माण झाला होता ब्रिटिशांविषयी, हा देखील त्याचा थीम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ कोलोनियलिझम व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा ते इंग्लंडमध्ये राहत होते तेव्हा त्यांचा पूर्वग्रह जो आहे ब्रिटिशांविषयी, त्या वसाहतवादी वादाविषयी, तर तो त्यांच्या मनामध्ये कायमचा राहिला होता. अँड दीज नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि मग मनामध्ये समोरच्या विषयी जर नकारात्मक भूमिका असेल तर आपोआपच काय केलेलं होतं, तर त्यांचे विचार जे आहेत, त्यांच्या कृती ज्या आहेत, या त्यांच्या विचारांप्रमाणेच होत होत्या. ब्रेथवेट इज सरप्राईज अँड शॉक्ड बाय द कंडिशन्स इन विच दीज स्टुडंट्स लिव्ह and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. ब्रेथवेट यांना देखील आश्चर्य वाटलं होतं, त्यांना आश्चर्य वाटलं होतं, त्यांना आघात झाला होता, धक्का बसला होता बाय द कंडिशन इन विच दीज स्टुडंट्स लिव्ह. हे विद्यार्थी कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात
हे त्याने बघितलं, त्याचा मोठा त्याने धक्का बसला होता. आणि ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा, महायुद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धाचा आघात जो ह्या विद्यार्थ्यांवर देखील कसा झालेला आहे, तर तो देखील त्यांच्या लक्षात आलेला होता. दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. जेव्हा ते विद्यार्थ्यांना शिकवत होते तर त्या शैक्षणिक वातावरणामध्ये या गोष्टींचा अनुभव त्यांना आलेला होता. तर ही पूर्ण समरी जी आहे त्या नॉवेलची इथे आपण थांबते. नेक्स्ट जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया, थीम ऑफ द नॉवेल अँड सिनॉप्सिस ऑफ द एक्सट्रॅक्ट.